आपल्याकडे अनेक वेळेला फक्त एकच पत्रिका असते, मुलाची किंवा मुलीची. पालक आपल्याकडे आलेले असतात की यांच्यासाठी आम्ही वधूवर संशोधन करीत आहोत, तर मुलगा किंवा मुलगी कशी असेल, तिच्या किंवा त्याच्या पत्रिकेत वैवाहिक सौख्य आहे का. या पद्धतीने जातकाच्या पत्रिकेत वैवाहिक सौख्य बघायचं असेल तर त्यासाठी अष्टक वर्गात अत्यंत सामान्य नियम आहे. पत्रिकेतील 12 स्थानांपैकी सप्तम स्थान हे जोडीदाराचं, त्यामुळे अष्टक वर्गात त्याला किती बिंदू आहेत ते बघा. त्यानंतर सप्तमेश ज्या स्थानात आहे त्या स्थानातील बिंदू बघा, तसंच कारक ग्रह ज्या स्थानात असतील त्या स्थानातील बिंदू बघा. सप्तम स्थानातील, सप्तमेश ज्या स्थानात आहे त्या स्थानातील आणि कारक ग्रह, सप्तमाचा कारक ग्रह ज्या स्थानात आहे त्या स्थानातील बिंदू बघा. आता विवाहासाठी कारक ग्रह म्हणजे पुरुषाच्या पत्रिकेत शुक्र आणि स्त्रियांच्या पत्रिकेत मंगळ कारक असतो. तुम्हाला अजून चांगल्या प्रकारे समजण्यासाठी उदाहरण म्हणून आपण एक पत्रिका घेऊ. मी ते पत्रिका आता शेअर करते. या पत्रिकेतील सप्तम स्थानाला 27 बिंदू आहेत. सप्तमेश हे गुरु महाराज असून ते वृश्चिक राशीत आहेत, म्हणजे तृतीय स्थानात आहेत. तिथे 22 बिंदू आहेत आणि ही पुरुषाची पत्रिका आहे, त्यामुळे आपल्याला कारक ग्रह म्हणून शुक्राचा विचार करावा लागेल. तर शुक्र या पत्रिकेत दशम स्थानात विराजमान असून त्याला स्थानाला 26 बिंदू आहेत. आता जर आपण या तीन स्थानांची बेरीज केली, म्हणजे तुम्ही ती करावी, तर ती बेरीज 75 येते. याचा अर्थ तीन स्थान मिळून जातकाला 75 बिंदू प्राप्त झाले आहेत. अष्टक वर्गातील सर्वसामान्य नियम आहे की एखाद्या स्थानाला 28 बिंदू, म्हणजे सर्वसामान्य बाब 28 स्त्री 84 होतात. येथे तीन स्थानांमध्ये फक्त 75 बिंदू आहेत. याचा अर्थ विवाहानंतर जातकाच्या आयुष्यात बऱ्याच समस्या उभ्या राहतील आणि त्याला त्या संघर्षाला तोंड द्यायचं आहे. थोडक्यात, जातकाचं वैवाहिक आयुष्य हे अडचणी आणि समस्यांनी भरलेलं असेल. त्यानुसार जातकाच्या आईवडिलांना, त्याच्या नातेवाईकांना आपण आधीच सांगून त्यांची मनस्थिती तयार करू शकतो. या उलट ज्या जातकाच्या पत्रिकेत या तीन स्थानांना मिळून 90-95 म्हणजे 270 वगैरे असे बिंदू, सॉरी, या तीन स्थानांना मिळून 90-95 एवढे भक्कम बिंदू असतील, तेव्हा आपण त्याच्या आईवडिलांना, नातेवाईकांना ठामपणे सांगू शकतो की तुम्ही काही काळजी करू नका, जोडीदार उत्तम लाभणार आहे. या दोघांमध्ये खूप सुसंवाद राहील, त्यांचं वैवाहिक आयुष्य उत्तम असेल. हे सामान्य नियम झाले. अगदी 2 मिनिटांमध्ये आपण अष्टक वर्गातून बघू शकतो. मात्र जेव्हा एखाद्या पत्रिकेचा सखोल अभ्यास करायचा असेल तर अष्टक वर्गात अजून काही नियम दिलेले आहेत. त्या नियमाद्वारे आपण पत्रिकेचा अजून सविस्तर अभ्यास करू शकतो. वैवाहिक सुखासाठी मुख्यतः शुक्र हा ग्रह महत्वाचा ठरतो. शुक्राचे म्हणून अष्टक वर्गात काही स्वतंत्र नियम आहेत, ते नियम आता आपण समजून घेऊ. त्यातील पहिला नियम म्हणजे पत्रिकेत शुक्र ज्या राशीत आहे, शुक्र ज्या राशीत आहे त्या राशीत जास्त बिंदू असल्यास विपरीत लिंगी व्यक्तीकडून आकर्षण प्राप्त होतं. म्हणजे जर एखाद्या जातकाच्या पत्रिकेत शुक्र कर्क राशीत आहे आणि तिथे जर जास्त बिंदू असले तर, आणि शुक्राने देखील भरपूर बिंदू दिलेले असले तर गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड अशा जातकाला पटकन मिळतात, त्यांचं नातं उत्तम असतं. मात्र आपण इथे विवाहाचा अभ्यास करीत आहोत, त्यासाठी दुसरा नियम आहे, तो म्हणजे शुक्र ज्या राशीत बसलेला आहे
ही दुसरी पत्रिका बघा, शुक्र ज्या राशीत बसलेला आहे त्या राशीच्या स्वामीचे बिंदू बघा, म्हणजे आता कठीण नाही होते ना। शुक्र ज्या राशीत बसलेला आहे त्या राशीच्या स्वामीचे बिंदू बघा, समजायला थोडं कठीण आहे मात्र तुम्ही समजून घ्या। आपण असं समजू की शुक्र धनु राशीत बसलेला आहे, त्या राशीचा स्वामी जिथे आहे म्हणजे गुरु महाराज कर्क राशीत बसलेले आहेत, त्याचे सर्वाष्टक वर्गात किती बिंदू आहेत, जर ते 28 किंवा त्यापेक्षा जास्त असतील तर वैवाहिक सुख उत्तम लाभत। तसंच त्या स्थानात शुक्राने चांगले बिंदू दिलेले असतील तर वैवाहिक सुख उत्तम लाभत। याशिवाय इतरही कोणत्या ग्रहांनी बिंदू दिलेले आहे ते आपण पाहू शकतो। यानंतरचा तिसरा नियम म्हणजे शुक्रापासून सप्तम स्थानात, जसं शुक्र कर्क राशीत बसलेला आहे तेथून सप्तम स्थानात मकर राशीत जन्म नक्षत्राच्या स्वामीने बिंदू दिलेले हवेत। पुन्हा सांगते, शुक्राच्या सप्तम स्थानात जन्म नक्षत्र, मग त्यासाठी आपल्याला जातकाचा चंद्र पाहावं लागेल, जन्म नक्षत्र पाहावं लागेल, त्या नक्षत्राचा जो स्वामी त्याने बिंदू दिलेले आहेत, ठीक आहे। आता जन्म नक्षत्राचा स्वामी म्हणजे चंद्र नक्षत्रानुसार बघायचा आहे। जन्माच्या वेळी चंद्र ज्या नक्षत्रात असेल त्या नक्षत्राच्या स्वामीने बिंदू दिले तर वैवाहिक सौख्य उत्तम असतं। हे आपण शुक्र भिन्नाष्टकात बघायचे आणि त्याही पेक्षा चंद्र भिन्नाष्टक देखील बघावं। हे समजायला थोडस कठीण आहे, त्यासाठी पुन्हा एकदा सांगते, शुक्रापासून सातव्या भावात जन्म नक्षत्राच्या स्वामीने जर बिंदू दिलेला असला तर वैवाहिक सौख्य चांगलं असतं। या ठिकाणी आपण याच गोष्टीला दुसऱ्या बाजूने देखील पाहू शकतो की जातकाच्या जन्म नक्षत्राच्या स्वामीने बिंदू दिलेला असेल तर चांगला आहे, आणि तिथे जर जातकाच्या जोडीदाराच्या जन्म नक्षत्राच्या स्वामीने बिंदू दिला असेल, जातकाच्या जोडीदाराच्या जन्म नक्षत्राच्या स्वामीने बिंदू दिलेला असेल तर ते वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने अतिशय उत्तम ठरत। अशा पद्धतीने आपण अष्टक वर्गाच्या माध्यमातून वैवाहिक सौख्य अगदी सहजरित्या पाहू शकतो। अर्थात त्यासाठी आधी हे नियम आपण चांगल्या पद्धतीने समजून घ्या। नियम जास्त किचकट नाहीत मात्र समजायला निश्चितच थोडेसे कठीण आहेत, ते आपण लक्षात ठेवले तर कोणत्याही जातकाच्या पत्रिकेतील वैवाहिक सौख्य आपण बघू शकतो आणि अगदी ठामपणे सांगू देखील शकतो। आता आधुनिक पद्धतीने अष्टक वर्गाच्या माध्यमातून पत्रिका मिलन या विषयाचा आपण अभ्यास करणार आहोत। त्यासाठी एक खूप छान नियम आहे, मात्र तो नियम सहसा वापरला जात नाही कारण तो थोडा कठीण आहे। मनुष्य स्वभावाचा एक भाग असतो की आपण जेव्हा विवाह ठरवतो तेव्हा बऱ्याच वेळा सुरुवातीच्या गोष्टी बघितल्या जातात, परिवाराची आर्थिक स्थिती, शिक्षण, सामाजिक प्रतिष्ठा, रंग रूप अशा बऱ्याच गोष्टी बघितल्यानंतर पत्रिका बघायला सुरुवात होते, आणि बऱ्याच वेळेला पालक आधीच या मानसिकतेत येऊन जातात की सर्व काही चांगलं जुळून आलं आहे, आता तुम्ही देखील पत्रिका जुळवून टाका। किंवा असेही काही जातक आपल्याकडे येतात की पत्रिका जुळत असतील तरच आम्हाला विवाह करायचा आहे। त्यांची अशी अपेक्षा असते की आपण त्यांना अतिशय उत्तम जोडीदार निवडून द्यावा, आता आपल्या जातकाचं समाधान व्हावं म्हणून उत्तम जोडीदार कसा निवडावा यासाठी अष्टक वर्गात खूप चांगले नियम दिलेले आहेत। त्या नियमांचा जर आपण सखोल अभ्यास केला, त्याचा वापर केला, तर
तर जातकाला उत्तम वैवाहिक सौख्य प्राप्त होऊ शकतं. तर ते नियम कोणते? या नियमांमध्ये एक गुंता आहे, म्हणजे पुरुषाच्या पत्रिकेतील नियम आणि स्त्रियांच्या पत्रिकेतील नियम थोडे वेगळे आहेत. कारण पुरुषाच्या पत्रिकेत वैवाहिक सुखाचं कारकत्व हे शुक्राकडे येतं आणि स्त्रीच्या पत्रिकेत वैवाहिक सुखाचं कारकत्व हे मंगळाकडे येतं. ओके, मग पुरुषाच्या पत्रिकेत काय करायचं? तर पत्रिकेतील शुक्राचे जे सप्तम स्थान ते सर्वात आधी बघायचं. म्हणजे या पत्रिकेत शुक्र सिंहेत आहे तर कुंभ राशी, त्या स्थानात ज्या ग्रहाने सर्वात जास्त बिंदू दिलेले असतील त्या ग्रहाच्या नक्षत्रातील जोडीदार बघायचं. याचे उदाहरण द्यायचे झाल्यास समजा एखाद्या पत्रिकेत शुक्र सिंह राशीत आहे, शुक्राच्या सप्तमात कुंभ राशीतील सर्वाष्टक वर्गाचे बिंदू बघायचे. लग्न व इतर सर्वांनी तिथे किती बिंदू दिले आहेत ते बघायचे. सर्वात जास्त बिंदू ज्या ग्रहाने दिलेले असतील त्याच्या नक्षत्रातील जोडीदार बघावा. पुन्हा सांगू? ओके, शुक्र ज्या राशीत आहे त्याच्या सप्तम स्थानात सर्वाष्टक वर्गाचे बिंदू बघा. ते बिंदू कोणत्या कोणत्या ग्रहाने दिलेले आहेत ते बघा. सर्वात जास्त बिंदू ज्या ग्रहाने दिले असतील त्याच्या नक्षत्रातील जोडीदार बघावा. आता एका ग्रहात तीन नक्षत्र येतात, त्यापैकी कोणत्याही नक्षत्राचा जोडीदार चालतो. असा जोडीदार जेव्हा निवडला जातो तेव्हा त्यांचं वैवाहिक आयुष्य अत्यंत उत्तम असतं. याच पद्धतीने स्त्रियांच्या पत्रिकेत मंगळाच्या सप्तम स्थानात ज्या ग्रहाने सर्वाधिक बिंदू दिले असतील त्या ग्रहाच्या नक्षत्रातील जोडीदार बघावा. हा एक नियम झाला. मात्र दुसरा पर्याय प्रत्येक जण मागत असतो, कारण त्या राशीचा किंवा नक्षत्राचा जोडीदार किंवा त्याच्या पत्रिका आम्हाला नाही मिळाल्या तर त्यामुळे दुसरी एखादी राशी सांगा अशी जातकांची मागणी असते. तर अशा प्रसंगी दुसरा पर्याय आहे की शुक्र ज्या राशीत आहे त्या राशीच्या स्वामीच्या सप्तमात सर्वाधिक बिंदू ज्या ग्रहाने दिले आहे त्या ग्रहाच्या नक्षत्राचा जोडीदार बघावा. पुन्हा सांगू, शुक्र ज्या राशीत आहे त्या राशी स्वामीच्या सप्तमात सर्वाधिक बिंदू दिलेले आहे त्या ग्रहाच्या नक्षत्राचा जोडीदार बघावा. अगदी याच प्रमाणे स्त्रियांच्या पत्रिकेत मंगळ ज्या राशीत आहे त्या राशीच्या सप्तमात ज्या ग्रहाने सर्वाधिक बिंदू दिले आहे त्या ग्रहाच्या नक्षत्राचा जोडीदार बघावा. इथून आपल्याला दोन राशी प्राप्त झाल्या, पहिली शुक्राच्या सप्तमातील आणि दुसरी शुक्र ज्या राशीत बसला आहे तिचा स्वामी ज्या राशीत आहे त्याच्या सप्तम स्थानातील. अशा दोन राशींपैकी एक जोडीदार जर निवडला तर त्यातून उत्तम वैवाहिक सौख्य प्राप्त होऊ शकत. याशिवाय आपण दिशेने देखील जोडीदाराची निवड करू शकतो. काल तुमच्यापैकीच प्रश्न आलेला होता, कारण आपल्याकडे येणारी व्यक्ती आपल्याला विचारतात की आम्ही कोणत्या दिशेला वर किंवा वधू संशोधन केलं पाहिजे. पत्रिकेत अष्टक वर्गाच्या माध्यमातून दिशा पाहताना आपण राशी पाहतो.
कालही आपला अभ्यास झालेला आहे. 1 5 9 या अग्नि तत्वाच्या राशी म्हणजे पूर्व दिशा, 2 6 10 या पृथ्वी तत्वाच्या राशी म्हणजे दक्षिण दिशा, 3 7 11 या वायु तत्वाच्या राशी म्हणजे पश्चिम दिशा, आणि 4 8 12 या जल तत्वाच्या राशी म्हणजे उत्तर दिशा दाखवतात. यावेळी जातकाच्या पत्रिकेत दिशा पाहण्यासाठी आपल्याला शुक्र भिन्नाष्टक पाहावं लागेल. म्हणजे आता आपल्याला वैवाहिक जोडीदार निवडण्याच्या दृष्टिकोनातून पत्रिका बघायची असेल तेव्हा शुक्र भिन्नाष्टक बघावं. शुक्र भिन्नाष्टकात ज्या दिशेच्या समूहाला म्हणजे 1 5 9 ची बेरीज करायची, 2 6 10 ची बेरीज करायची, या पद्धतीने ज्या समूहाला सगळ्यात जास्त बिंदू आहे त्या दिशेने तुम्ही वर संशोधन किंवा वधू संशोधन करू शकता. इथे ही एक पत्रिका दिलेली आहे, तुम्ही ती बघून त्या पद्धतीने दिशा निवडा. म्हणजे तुमच्या ते लक्षात येईल ओके. याशिवाय तिसरा एक नियम येतो तो म्हणजे बॅलेन्स करणं. कारण आयुष्यात सर्व गोष्टी उत्तम कुणालाही मिळत नाही, कुठेतरी जुळवून घ्यावं लागतं आणि कुठेतरी जुळत असत. म्हणजे पारंपरिक पद्धतीने देखील जेव्हा आपण पत्रिका पाहतो 36 पैकी 25 गुण मिळत आहे, याचा अर्थ 11 गुणांचं जुळवून घेणं तुम्हाला भाग आहे. ते 11 बिंदू कोणते आणि कोणत्या गोष्टीत जुळवून घ्यायचं आहे हे जर जातकाला आणि त्याच्या आई वडिलांना नातेवाईकांना अगोदर कळलं तर त्यांची ती मानसिकता तयार होते. यातील दुसरा एक भाग असा येतो की वराला एखाद्या ठिकाणी कमी बिंदू आहे. तिथे जर वधूला बिंदू असले तर वराच्या आयुष्यात मदत होते. तसंच वधूच्या पत्रिकेत एखाद्या ठिकाणी कमी बिंदू असले तर वराच्या पत्रिकेतील बिंदू तिला सहकार्य करतात. मात्र खूप जास्त फरक नको, त्यामुळे एक बॅलेन्सिंग होतं, एक समतोल साधला जातो. या पद्धतीने देखील विवाहासाठी आपण जी स्थानं पाहतो त्यामध्ये आधी प्रथम स्थान, कारण जातक स्वतः, त्यामुळे प्रथम स्थान प्रत्येक वेळी आपल्याला बघावंच लागतं. द्वितीय म्हणजे कुटुंब स्थान, त्यानंतर पंचम म्हणजे प्रेम आणि प्रणय यांचं स्थान, षष्ठ हे आरोग्याचं स्थान, सप्तम स्थान हे वैवाहिक आयुष्याचं स्थान, लाभ स्थान म्हणजे विवाहातून होणाऱ्या लाभाचं स्थान, आणि व्यय स्थान म्हणजे शय्या सुखाचं स्थान म्हणून महत्वाची ठरतात. या सर्व स्थानांचे सर्वाष्टक वर्गातील बिंदू बघा. सर्वसाधारणपणे विवाहाच्या दृष्टिकोनातून आपल्याकडे 2 पत्रिका आलेल्या असतात. आपल्याला त्या पत्रिका जुळतात का हे बघायचे असले तर त्या दोघांच्या पत्रिका जेव्हा आपण समोर ठेवतो तेव्हा त्यांचे बिंदू प्रथम लिहून काढा. आपल्याला हे माहिती आहे की 28 म्हणजे सामान्य बिंदू. आता आपण पत्रिकेत बघूया. समजा एखाद्या मुलाची पत्रिका आपल्याकडे आली, ही वर लिहिलेला आहे, त्याला प्रथम स्थानात 28 बिंदू आहेत, द्वितीय स्थानाला 26, पंचम स्थानाला 30, षष्ठ स्थानाला 32, सप्तमाला 28, लाभाला 22 आणि व्यय स्थानाला 24 बिंदू. त्याने सोबत एक वधूची पत्रिका आणलेली आहे आणि त्या पत्रिकेतील देखील या स्थानांचे बिंदू आपण लिहून काढायचे आहेत. तर तिच्या प्रथम स्थानाला 30, द्वितीय स्थानाला 32, षष्ठाला म्हणजे ज्याला आपण आरोग्याचं स्थान म्हणतो तिथे 26, सप्तमाला 30, लाभाला 28, व्यय म्हणजे शय्या सुखाच्या स्थानाला 32 बिंदू प्राप्त आहे.
मग आपण या सगळ्यांची बेरीज करायची. त्या बेरजेला 2 ने भाग द्यायचा, म्हणजे 30 अधिक 28 58 झाले, त्याला 2 ने भागलं तर 29 आलं. म्हणजे ती आपण सरासरी या कॉलम खाली लिहायचं. इथे आपण लिहिलंय 30 अधिक 28 58 / 2 म्हणजे 29 ही सरासरी आली. या पद्धतीने 26 अधिक 32 यांची बेरीज 58 म्हणजे सरासरी पुन्हा 29 बिंदू. 30 आणि 26 यांची बेरीज 56 म्हणजे सरासरी 28 आली. 67 ची बेरीज 58 होते म्हणजे 2 ने भागल्यावर 29 बिंदू आले. 7 ला देखील 58 बिंदू आहेत, तिथे 29 सरासरी आली. लाभस्थानाला 50 बिंदू आहेत म्हणजे सरासरी 25 बिंदू मिळाले. येथे वराच्या पत्रिकेत लाभस्थानाला 22 आणि वधूच्या पत्रिकेत 28 बिंदू आहेत. म्हणजे वधूच्या पत्रिकेतील बिंदू त्याच्या मदतीसाठी आले. शय्या सुखाच्या व्ययस्थानातील बिंदूची बेरीज 56 आहे, म्हणजे ती देखील सरासरी 28 झाली. आता सरासरी काढल्यानंतर काय करावं? एकंदरीत 7 स्थानांपैकी 6 स्थानांमध्ये 28 किंवा त्यापेक्षा जास्त बिंदू मिळत आहेत आणि लाभस्थानाला 25 बिंदू आहेत. लाभस्थानाला 25 आणि बाकी सर्व 28 किंवा त्यापेक्षा जास्त बिंदू आहे. म्हणजे त्यांना आपण हे सांगू शकतो की आर्थिक बाबतीत ओढताण राही लाभस्थानाला कमी बिंदू असल्यामुळे त्याचे साईड इफेक्ट त्यांना सांगा, या बाबतीत तुम्हाला जुळवून घ्यावं लागेल असंही सांगा, आणि बाकी पत्रिका जुळते आहे हे आपण त्यांना सांगू शकतो. आता आधुनिक पद्धतीने पत्रिका मिलन करताना सर्वप्रथम माणसाच्या स्वभावाचा विचार, म्हणून प्रथम स्थान कुटुंब एकमेकांना मॅच होणार आहे हे द्वितीय स्थान. आधुनिक काळात सर्वात जास्त पाहिली जातं ते मैत्री प्रेम आणि प्रणय ते पंचम स्थान. आरोग्य उत्तम असलं, नोकरी चांगली असली तर 6ष्ठ स्थान. विवाहाचं स्थान म्हणून 7ष्ठ स्थान. आणि पुढे येणारी आर्थिक परिस्थिती संतती याचा लाभ होणार आहे का म्हणून लाभस्थान. आणि व्ययस्थान म्हणजे शय्या सुखाचं स्थान. या 7 स्थानांचा आपण जर या पद्धतीने अभ्यास केला अष्टक वर्गातून तर अतिशय उत्तम रित्या आधुनिक पद्धतीने पत्रिका मिलन होऊ शकत. आता इथे अ ब क मी लिहिलेलं आहे. अ म्हणजे दोघांना देखील 28 वर बिंदू होते त्या स्थानाला, म्हणजे प्रथम स्थान आणि 7ष्ठ स्थान सगळ्यात जास्त बळकट झाले, त्यांना ए ग्रेड मिळाली, अ ग्रेड मिळाली. द्वितीय स्थान म्हणजे सरासरी केल्यानंतर 28 जास्त बिंदू मिळाले, म्हणजे द्वितीय पंचम 6ष्ठ आणि व्यय हे सर्व सामान्य स्थान झाले. आणि क म्हणजे जिथे त्यांना ऍडजस्ट मोठ्या प्रमाणावर करून घ्यावं लागणार आहे, कारण की तिथे सरासरी केल्यानंतर देखील फक्त 25 बिंदू आले. माझ्याकडे वैवाहिक समस्या घेऊन जे जोडपे येतात त्यांच्या पत्रिका मी या पद्धतीने मागे जाऊन चेक करीत असते. त्यात प्रत्येक वेळी मला आढळून आलं आहे की या 7 स्थानांमध्ये कुठेतरी समतोल बिघडलेला असतो, म्हणून त्यांच्या वैवाहिक आयुष्यात समस्या निर्माण होतात. अनेक वेळेला आपण पाहतो की 7ष्ठ स्थानाला उत्तम बिंदू असतात, म्हणजे एखाद्या जातकाच्या 7ष्ठ स्थानाला 28 बिंदू असले तर त्याला आपण उत्तम मानतो, मात्र त्याच्या लग्नस्थानात जर ते 43 बिंदू असले तर जातकाचा घटस्फोट झाल्याशिवाय राहत नाही. यापेक्षा उलट जरी असलं तरी, म्हणजे जातकाच्या 7ष्ठ स्थानात 43 बिंदू आहे आणि लग्नस्थानात 28 आहे, तरी घटस्फोट होतो. माझ्याकडे अशीही एक पत्रिका आली होती, तो माझ्या समोर घटस्फोटाची समस्या घेऊन बसलेला होता. त्याच्या लग्नस्थानाला 28 बिंदू होते आणि 7ष्ठ स्थानातील हे 43 बिंदू जोडीदाराचं वर्चस्व दाखवत होते. त्यात ती वृश्चिक राशीची पत्रिका होती. या लोकांना
दुसऱ्यांचं वर्चस्व कधीही सहन होत नाही, म्हणून त्याचं वैवाहिक आयुष्य घटस्फोटापर्यंत पोहोचलेलं होतं। तर हे सगळे विषय घेऊन आपण आधुनिक पद्धतीने गुणमिलन करू शकतो आणि त्यामुळे अनेक समस्या कमी होतात आणि वैवाहिक आयुष्य उत्तमरित्या चालू राहतं।